फक्त माझ्यानुसार 10 बोटं लक्षात ठेवा. हे एक एक सोपी पद्धत आहे. साखर खाऊ नका, गूळ नका खाऊ, मैदा नका खाऊ. साखर, गूळ आणि मैदा या तीन गोष्टींचे सेवन केले नाही पाहिजे. काही गोष्ट ज्याच्यामध्ये साखर, गूळ आणि मैदा आहे हे नका घेऊ. दोन गोष्टी कमी खा, मीठ कमी खा आणि तेल कमी खा. तेल म्हणजे तेल, तूप, बटर, मस्का चीज सगळं काही कमी. बाकी सगळं खा प्रमाणात. भात थोडासा खायचा, 4 चमचे. बटाट्याची भाजी नाही खायची. सलाडमध्ये तुम्ही सगळं सलाड भरपूर खा. फक्त बीट आणि गाजर लिमिटमध्ये खा, पण भरपूर खाऊ नका, लिमिटमध्ये खा. ज्यूस घ्यायचा नाही, बीटचा नाही, गाजराचा नाही, नारळाचं पाणी नाही प्यायचं आणि कोणत्याही फळांचा रस नाही प्यायचा. फळांमध्ये चिकू, सीताफळ, द्राक्ष, आंबा आणि केळी हे 5 फळं खायचे नाही. इतर फळं तुम्ही खाऊ शकता. दुधामध्ये गाईचे दूध घ्या, म्हशीचे दूध नाही. टोस्ट, खारी, बटर, पाव, ब्रेड हे सगळं मैद्याचं तयार होतं. मैद्याच्या गोष्टी खाऊ नका. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदाम आणि अक्रोड खाऊ शकता. आणि त्यामध्ये एक सिम्पल प्रिन्सिपल आहे की एक फिस्टफुल ऑफ ड्रायफ्रूट, म्हणजे एका मोठीत जितके ड्रायफ्रूट येतील तितके, म्हणजे 4-5 बदाम किंवा 1-2-4 अक्रोड खाऊ शकता. हे झालं व्हेजिटेरियन डाएटबद्दल. आता नॉन व्हेजबद्दल, बकऱ्याचं मटण नका खाऊ, कोंबडीचं खाल्लं तर चालेल, पण कमी लिमिटमध्ये. मच्छीमध्ये, फिशमध्ये तळलेली फिश खाऊ नका. त्यातही सी फूड्समध्ये झिंगा नाही खायचा, प्रॉन्स नाही खायचं, शेलफिश आणि क्रॅब्स ह्या 3 गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे. अंड्यामध्ये पिवळं नाही खायचं, सफेद खाल्लं तर चालतं. अशा प्रकारे बरोबर डायट फॉलो करा. तर बघा, मी 5 पोटं तुम्हाला सांगितली. साखर नाही, गूळ नाही, मैदा नाही, मीठ कमी आणि तेल कमी. आता तुम्हाला काही खायचं आहे तर या 5 पोटात फिट करून बघा. फिट झालं तर खायचं, नाही तर नाही खायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला चणे खायचं आहे तर चण्यामध्ये साखर नाही आहे, गूळ नाही आहे, मैदा नाही आहे, मीठ नाही आहे, तेल नाही आहे, तर तुम्ही खाऊ शकता. समजा तुम्हाला शेंगदाणे खायचे, साखर नाही आहे, गूळ नाही आहे, मैदा नाही आहे, मीठ नाही आहे, पण तेल आहे ना, तर नाही खायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मॅगी नूडल्स खायचे, साखर नाही आहे, गूळ नाही आहे, पण मैदा आहे, तर खायचं नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला लोणचं खायचं आहे, साखर नाही आहे, गूळ नाही आहे, मैदा नाही, पण मीठ भरपूर आहे, तेल भरपूर आहे, तर नाही खायचं.